माझं पद अवैध होतं तर अमित शहा मातोश्रीवर का आले होते? महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा सवाल. लबाडाने नाही लवादाने निकाल दिला. उद्धव ठाकरेंकडून नार्वेकरांचा लबाड म्हणून उल्लेख. आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय माझी जनता घेईल, ठाकरेंचं विधान. पुरावे दिले तरीही ते पुरावे त्यांना जर दिसले नसतील तर अशा विधानसभा अध्यक्षाला पुरावा की गाडावा? ठाकरे गटानं दिलेले पुरावे विधानसभा अध्यक्षांना कसे दिसले नाहीत? संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना टोला. माझं कुठं चुकलं हे ठाकरेंनी सांगितलंच नाही, नुसत्या शिव्याशाप दिल्या, हे तर दसरा मेळाव्याचं भाषण. राहुल नार्वेकरांचा उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलंय, नार्वेकरांनी लोकशाहीची हत्या केली. असीम सरोदेंचा नार्वेकरांवर निशाणा. राहुल नार्वेकरांचा खोटेपणा उघड करण्यासाठी अनिल परबांकडून पुरावे सादर. नार्वेकरांनी स्वतःला कोर्टापेक्षा वरचढ दाखवलं. अनिल परबांची नार्वेकरांवर टीका. 2018 नेतेपदी निवड. उद्धव ठाकरेंच्या पाया पडून आशीर्वाद. एकनाथ शिंदेंचा फोटो ठाकरे गटानं दाखवला. जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली त्या स्तरावाला राहुल नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी. ठाकरे गटाकडून चिरफाळ. सर ज्योत्सना गंगणे लोकशाहीमधून. सर माझा प्रश्न उद्धव साहेबांना. त्याच्यासाठी लढतोय आम्ही. सर आम्ही तुम्ही लढताय. हो सर आम्ही पण लोकशाहीसाठी लढतो. महापत्रकार परिषदेत लोकशाहीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं हजर जबाबी उत्तर. राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी आजची सुनावणी संपली. बंद दाराआड सुरू होती सुनावणी. पुढील सुनावणी होणार 18 जानेवारीला. शरद मोहोळ हत्या प्रकरणात 2 मुख्य आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी. मुख्य आरोपींनी रचला मोहोळचा काटा काढण्याचा कट. पुणे पोलिसांचा कोर्टात दावा. चिपळूणमध्ये उद्या मराठा समाजाचा भव्य मेळावा. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधील समाजाचा चिपळूणमध्ये एल्गार. धाराशिवमध्ये उद्या होणारा ओबीसी मेळावा 24 जानेवारीला होणार. मेळाव्याला छगन भुजबळांसह ओबीसी नेते उपस्थित राहणार. दाऊसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठी मंडळाच्या उद्योजकांशी साधला संवाद. मुख्यमंत्र्यांकडून मराठी उद्योजकांचं अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर. नगरमधील 30,000 घरांचे करणार उद्घाटन. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा देशभरात जल्लोष. अयोध्येत हेमा मालिनीचा खास परफॉर्मन्स असणार. रामायणावरील नृत्यनाटिका सादर करणार. आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात यावे. वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह वकील संघाने केले मागणी. वर्ध्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेसमोर रिकाम्या टोपल्या घेऊन आंदोलन. आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित. अमरावतीत महसूल प्रशासनाविरोधात प्रहारचं आंदोलन. नुकसानग्रस्त भागातून तिवसा तालुका वगळल्याने आक्रमक. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.